नरेंद्र मोदींना अमेरिकी पत्रकाराचा मुस्लिम भेदभावावर सवाल करण्यात आला. पंतप्रधान नरेंद्र मोदी आणि अमेरिकेचे राष्ट्राध्यक्ष जो बायडन यांनी व्हाइट हाऊस मध्ये संयुक्त पत्रकार परिषद घेतली. या पत्रकार परिषदेत बायडन यांना भारतात मुस्लिम आणि अल्पसंख्याकांबाबत होणाऱ्या भेदभावावर प्रश्न विचारण्यात आला. वॉशिंग्टन पोस्टच्या पत्रकारानं हा प्रश्न विचारला. त्यावर आम्ही लोकशाही मूल्यांवर चर्चा केली. दोन्ही देशांच्या DNA मध्ये लोकशाही आहे असं उत्तर यावेळी बायडन यांनी दिलं. त्यानंतर हाच प्रश्न पंतप्रधान नरेंद्र मोदींना विचारण्यात आला. भारतात मुस्लिम आणि अल्पसंख्याकांबाबत भेदभाव होत असल्याचा आरोप केला जातोय. हे सांगण्यासाठी तुमचं सरकार काय पावलं उचलत आहे असा सवाल विचारण्यात आला. त्यावर उत्तर देताना मोदी म्हणाले, तुम्ही म्हणता की तुम्ही ऐकले की भारत लोकशाही देश आहे. ऐकलं नाही, भारत लोकशाहीच देश आहे. भारत आणि अमेरिकेच्या DNA मध्ये लोकशाही आहे. संविधानाच्या रूपात आमच्या पूर्वजांना त्याला शब्द स्वरूप दिलाय. कुठल्याही प्रकारच्या भेदभावाला आमच्या लोकशाहीत जागा नाही. ज्या ठिकाणी मानवी मूल्यांना जागा नाही तिथे लोकशाही असूच शकत नाही. धर्म किंवा जातीच्या आधारे भारतात कुठलाही भेदभाव नाही. सरकारच्या योजनांना लाभ सर्वांना दिला जातो, त्यात कुठलाही भेदभाव नाहीये. यावेळी दोन्ही नेत्यांमध्ये झालेल्या बैठकीनंतर दोन्ही देशांकडून निवेदन देण्यात आलं. दोन्ही नेत्यांनी संयुक्त निवेदन यावेळी दिलं.